ओम सही शोर गिर विरुद्ध ओम सही शिलेधर या दोन संघन मध्ये हा सामना आहे। चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही संघाचे खेळाडू जर विनंती आहे की एखादा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लाईव्ह स्कोरिंग साठी। वाले कुठले रे मलाच नाही का शिलेदार आहे की शूरवीर हे शूरवीर ते शिलेदार हे ह्याच्यामध्ये टॉस कोण जिंकले हे पतंगे टॉस कोण जिंकला शिलेदार बॅट्समॅनचं नाव काय या सामन्यासाठी ओम साई शिलेदार या संघाने नाणेफेकी चा कौल जिंकलाय आणि स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। चला पाच षटकांचा सामना असणार आहे। वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय जीतू हरीश बॉबी आणि हा कोण आहे टीम मध्ये खालचा कुशल आहे ना नाही नाही कुशल नाही तो बॉबी आहे तो हर्ष डेबे खालचा डेबे पतंगे कोण खेळतो तो चील आहे ना तन्मय ना दळवी नाही पण तिरमार आहे त्याचे नाव दळवीच आहे आणि बॉलर कोण आहे जीतू जीतू एक रन आहे। पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय। तन्मय ने ओम साई शिलेदार विरुद्ध ओम साई शूरवीर या दोन संघांमध्ये हा सामना। दुसरा चेंडू ज्योतीचा आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतो एच लागतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी। दोन चेंडू आणि तीन धावा ओमसाई शिलेदार या संघाकडून सलामीचे फलंदाज तन्मय आणि हर्ष। हलकसा टोलवलेले चेंडू एक धाव तर निश्चित रूपाने भेटणार आहे। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दुसरीही धाव पूर्ण होते। तीन चेंडू आणि धाव संख्या पाच तीन चेंडू पाच धावा झाल्यात। निर्धाव चेंडू म्हणू आपण चार चेंडू पाच धावा थांबा डी नितेश थांबा नितेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे। अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते कारण की पाच चेंडू झालेत धाव संख्या अजूनही ठप्पच आहे ती म्हणजे फक्त पाच। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला टीम्स लोगोज आहे। या चेंडूवरती मात्र हलकासा कट केलाय बारा एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या सहा हा ठीक आहे। फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन पहिल्या षटकानंतर कारण की पहिल्या षटक हे कंपल्सरी हाणामारीच असणार आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन खेळाडू हे पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असतात। आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय।
वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अनिकेत. सामना करतोय हर्ष. हा करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एक चेंडू धाव संख्या 7. दुसरं षटक मार्गस्थ. एक चेंडू झालाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. दुसरा चेंडू अनिकेतचा. सामना करतोय तन्मय. तन्मय मात्र उंचाचा तोलण्याचा प्रयत्न होतोय. एच लागतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतोय. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 9 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या 9 आणि चेंडू झालेत ते म्हणजे 2. पुन्हा एकदा तन्मय सज्ज राहतोय. तिसरा चेंडू खेळायला आणि तोही हलकासा टोळ चेंडू. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी काढल्या. धाव संख्या झपाट्याने वाढते. पोहोचते ती म्हणजे 12 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेत. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या 6 होती. दुसरं षटक अनिकेत घेऊन आला. 3 चेंडू मध्ये तब्बल 6 धावा फुटल्यात तन्मय आणि हर्षने. आता पाहूया की उर्वरित 3 चेंडू मध्ये किती धावा फुटणार आहेत. आलो आलो. चला चौथा चेंडू. उंच साठवले चेंडू पाठवले. या ठिकाणी मात्र अचूक जेल टिपलाय जयूने. पहिला झटका पडतोय. ओम साई शिलेदार या संघाला हर्षच्या रूपात. कोण आले बॅट्समन कोण आहे. सिद्धेश. सिद्धेश शिंदे. शिंदे शिंदे. हा ओव्हर. राजकुमार. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या 12. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू. तितकाच सुरेख टोलवलाय. एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे सिद्धूला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 14. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. याच्यानंतर दुसरं षटक हे अनिकेत घेऊन आला. अनिकेतकडून 8 धावा खर्च झाल्या. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या 14. चेतन पाटील. चेतन आता तिकडे इतका मध्ये आता सोडलं त्याने. कारण मी पण इतका मध्ये होतो. मी सोडून दिली. भेटत नाही ना पोरा. नाही ना. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी तिसरं षटक घेऊन येते चेतन. एक चेडू धाव संख्या 15. या ठिकाणी मात्र दांडी गुण होते. दुसरा झटका पडतोय सिद्धूच्या रूपात. ओम साई शिलेदार या संघाला.
पाहूया की शेद्दूची जागा कोण भरून काढतंय. त्याच्यातले कोण कोण किती किती जिंकले? नीती या लोकांना चान्स आहे. दोन जिंकले की एक जिंकले? दोन जिंकले. हा आणि आम्ही दोन जिंकले. हा ती बाहेर गेली. तीसरा चेंडू बॅट्समन कोण आहे आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय वन बाउंड चौकार. या चार धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 19 वरती. तीन चेंडू झालेत. तिसरं षटक मार्गास्थ आहे. धाव संख्या 19. चौथा चेंडू चेतनचा. पुन्हा एकदा उंच असा टोललेला चेंडू. स्वप्नील कडून मात्र जेल सुटतोय. एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 20. पाचवा चेंडू. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा. धाव संख्या 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे जवळजवळ 17 चेंडूंमध्ये 20 धावा फुटल्यात आतापर्यंत ओम काई शिलेदार या संघाला. दिशाहीन चेंडू वाईट. अतिरिक्त धाव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 21 वरती. एकवीस धावा. उंच चेंडू. चांगला प्रयत्न होता जेवूचा परंतु दोन धावा निश्चित रूपाने भेटणार. धाव संख्या 23. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 23. अजूनही पहिल्या इनिंग मधले 12 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया की या 12 चेंडू मध्ये किती धावा फुटणार आहे आणि किती धावांचं लक्ष ठेवणार आहे बॉलरचं नाव. चला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 14 षटक घेऊन येते. जितू हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. दुसरा चेंडू जितूचा. बॅटिंग करत होतो तेजस ना आणि खालचा तन्मय. दोन दोन ना. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 25 वाढते. दोन चेंडू. उत्कृष्ट असा टोलर चेंडू. एक धाव तर निश्चित रूपाने भेटणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. धाव संख्या झपाट्याने 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 27 वरती. चौथ षटक मार्गस्थ आहे. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. 27. एक धाव मिळणार. धाव संख्या 28. 28 धावा. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जितूकडून.
दहा चेंडूं मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. या ठिकाणी मात्र उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, एक धाव मिळणार दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 32. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातला. शेवटचा चेंडू, चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 32-32, 2 गडी बाद. पाहूया की पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आहे कशा प्रकारे टाकणार आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओमसाई शिलेदार हा संघ. कारण की चार षटकानंतर संघाची धाव संख्या 35 वरती पोहोचते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते रुपेश. स्ट्राईक वरती तन्वय पाहूया. पहिल्याच पुढचं साखलेला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर निश्चितपणे भेटणार आहे. थर्टी 33-33 धाव झाल्यात. अजूनही पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया की उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावा फुटणार आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार. चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि फलिता काहीच संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव म्हणू आपण. धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 34. 34 शेवटचं षटक मार्गस्थ पहिल्या इनिंग मधलं. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा, 36-36 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओमसाई शूरवीर विरुद्ध ओमसाई शिलेदार या दोन संघांमध्ये हा सामना आहे. 36 आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू म्हणू. अजूनही 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या 36. या चेंडूवरती मात्र पहा केलाय, चेंडू सुटतोय, 2 धावा मिळतायत. या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 38 वरती. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू पाहूया, या चेंडूवरती किती धावा मिळणार. 1 धाव, 2 धाव, चौकार की षटकार पाहूया. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र उंच असा टोलवलेला चेंडू. पंच जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी.
43 जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य आहे. 43 पाच षटकांमध्ये 43 धावांचं आव्हान ठेवलंय ओम साई शिलेदार या संघानं, ओम साई शोरवीर या संघासमोर. भुवड ऍड करू ना स्पॉन्सर पण लिहिलं असेल स्पॉन्सर सांगता तिथे तिथे क्लिक कर तू वरती आली की मग तुझ्या आईला कर्सर दिसत नाही बॅनर टाकलायस स्पॉन्सर करून असेल तिच्यातच बोलतोय मी बॅनर टाकला बॅनर लिहिलं सो ना बॅनर लिहिले तू ना दुसरा हा हा भेटला भेटला रेकॉर्डिंग बंद केलेस ना रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बंद नको करू फर्स्ट मी करू अच्छा थोड्या वेळ निघून असंच बसावं लागणार हे काही आता इकडे येणार त्या वर्षी अंडीचा पत्ता काढला एरिया तुटल्यापासून नाही अरे पण एकदा झालेला एरिया तुटल्याबद्दल एकदा आमच्या इकडे प्रॅक्टिस केलेली ना सह्याद्रीला नाही केलं विनंती आहे की आपण सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे कोणाचं जयेश Jesus.
जितू स्ट्राइक लाय ना ओमताई शिलेदार विरुद्ध ओमताई शूरवीर या दोन संघात मध्ये हा सामना सुरू आहे आणि ओमताई शिलेदार या संघाने ओमताई शूरवीर या संघासमोर 42 म्हणजे 43 धावांचं आव्हान ठेवलंय. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय शेद्दू. स्ट्राइक वरती जितू आहे, नॉन स्ट्राइक ला जयू आहे. चला सामन्याला सुरुवात करायचे. पहिले षटक पॉवर प्ले म्हणजे हाणामध्ये ते षटक असणार आहे. ऐका थर्ड प्लेस आहे, थर्ड प्लेस साठी होणार आहे. टायमिंग बघून नाही बोलतो का जरूर परत आपलं इथे अंडर झोन होणार ते पते सगळं फायनल असतो आपल्याला प्रेझेंटेशन पाहिजे पण एकदा माहिती देतो बोलतो आपले 18 तारखेला आहे. आपले 18 आहे तेव्हा आहे की नाही स्विमिंग काय काय माहिती नाही. मी बोललेलो रे सरांना प्रॅक्टिस मला बोलतो मी बोललेलो बोलतो सरांना. चला सामन्याला सुरुवात होते. 43 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू नेट धाव. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय शेद्दू. स्ट्राइक वरती जितू आहे, नॉन स्ट्राइक ला जयू आहे. चेंडू कट करतोय. चेंडू फलंदाजाच्या फळीवरती व्यवस्थित येत नाहीये. दोन चेंडू आणि संघाचं खातं अजूनही उघडलेलं नाहीये. चला पाहूया. या ठिकाणी मात्र शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख टोलवलाय. दोन धावा निश्चित रूपाने मिळणार. या दोन धावाने जितूने वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय. तीन चेंडू आणि दोन धावा जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान आहे. दोन डॉट दोन रन आणि परत दोन आता परत दोन चार बॉल झाले. चार बॉल चार चार चेंडू झालेत. धाव संख्या चार. पाचवा चेंडू आणि या ठिकाणी मात्र उंच 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 असा टोलवलेला चेंडू आणि अचूक जेल टिपलाय. पहिला झटका पडतोय जितूच्या रुपात. अरे ते विचारलंच काय कोणाला. मी फक्त
कोण आला बॉल बॅट्समन बॅट्समन कोण आला आणि चिंचुची दादा भरून या ठिकाणी काढतोय स्वप्नील हा दादा बोलला या ठिकाणी आगमन झालंय तरी ओमसाई प्रीमियर लीग सर्व पाचच्या माध्यमातून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय हे निखिल ना पियुष सत्ता साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय तरी त्यांचं आम्ही ओमसाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय अरे तो कनेक्ट का आला वायफाय कनेक्ट आहे नाही ना त्या बोलला का झालं का अपडेट ए बाउंड्री बाउंड्री ए फोर आहे फोर आहे चौकार तिथे अपडेट कर नाव होत आहे का काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 एक ओव्हर 9 धाव आहेत जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो चेतन पाहूया या ठिकाणी जेल नाही पहिल्या चेंडूवरती 3 धावा माझा कनेक्ट धाव संख्या 12 हा दादा बोल ना हा बरं ओके तुझ्याकडे इमेजेस आहेत ना पियुष सप्पर हा अभिजित दळवी थांबा ते येत आहेत का ते तिकडे सोडा बॅनरला ते दोघे दोन पियुष सप्पर आणि अभिजित दळवी पंचांनी 9 घोषित केलाय आणि फ्री हिट असणार आहे 9 आणि फ्री हिट स्कोर बरोबर धाव संख्या 13 2 धावा आताच्या 15 धावा झाल्यात पियुष सक्पाळ आणि अभिषेक दळवी या ठिकाणी मात्र उंच असा तोलवलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण झाल्यात 3 धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये 3 चेंडू झालेत धाव संख्या 17 3 चेंडू 17 धावा चार धावा काय तुम्ही
17 आणि 4 20 झाला नाही का 4 बॉल झाले असते नाही का हां 4 चेंडू झालेत धाव संख्या 21 पाचवा चेंडू सोन्याचा या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू धाव संख्या 21 एक धाव पूर्ण होते धाव चीत होते 22 धावा 2 षटकानंतर दोन ओव्हर 22 धावा झाल्यात जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे जितू आहे अजूनही 18 चेंडूंमध्ये 21 धावांचं लक्ष आहे जयू जयू आहे दुसरा आउट 18 पण 21 थांबा जरा किती झाले सेकंड किती रा आउट झाला किती आउट झाला अठरा चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष आहे मिडवाला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा राहुल आहे का राहुल बॉलर कोण आहे राहुल हा बॉलर आहे राहुल साठव राहुल साठव वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय राहुल आणि पॉपुलेशन जागा भरून करतोय रुपेश रुपेश नॉन स्ट्राईकला आहे स्ट्राईक वरती जयू आहे आणि गोलंदाजी करतोय राहुल चला तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू धावसंख्या 22 दोन गडी बाद झालेत पहिला शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख चलवलाय आणि या ठिकाणी मात्र कच्च्या क्षेत्ररक्षण दोन धावा निश्चित रूपाने भेटणार आहे चेंडूला 3 धावा या 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 वरती तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त एक चेंडू झालाय म्हणजे जवळजवळ 13 चेंडूंमध्ये 25 धावा आतापर्यंत फुटल्यात ओमसाई शोरवीर या संघानं दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राहुल दिशाहीन चेंडू व्हाईट अतिरिक्त धाव म्हणूया धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 वरती 26 स्वागत मध्ये हॅलो 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 पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचांचा वाईटचा इशारा हॅलो 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 धाव संख्या 28 काय नाही काय नाही काय नाही चल सोडतो चालू आहे ना हा हा चालू आहे चालू आहे अजित आणि आनंद शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख चालला आहे पाहूया किती धावा मिळणार पंचांनी चौकार घोषित केलाय धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 तुम्ही प्ले केलेला ना त्याच्यामध्ये होता तो स्पॉन्सरच्या याच्यामध्ये हा स्पॉन्सरच्या याच्यामध्ये म्हणजे स्पॉन्सरच्या याच्यामध्ये ना अरे हाय ते बरोबर थोडस महागडे षटक म्हणूया आपण आवाज नाही आवाज एकदम फक्त दोन चेंडू झाले हा स्पॉन्सरची दाखव तुझ्या दोन चेंडू मध्ये तब्बल 9 धावा फसल्या दोन दाखव स्पेशली अच्छा असं होतं धावसंख्या 31 3-3 नितीन सावंत 43 धावांचं आव्हान आहे ओमसाई शोरवीर या संघासोबत पुन्हा एकदा शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू उंच चलवण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी पुन्हा एकदा कच्चा असा क्षेत्र असतात
पंचांकडे दाद मागतोय परंतु पंचांनी ती फेटाळली आहे. पंच किती धाव आहेत? तीन. तीन धाव मिळणार आताच्या. तीन चेंडू. अभिषेक दळवी. धाव संख्या 34. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ आहे. 43 43 धावांचं आव्हान आहे ओम साई शोरवीर या संघासमोर. नितीन सावंत. अभिषेक दादाला सांग हॅलो एराटी. चौथा चेंडू. अभिषेक दादाला सांग की डिझाईन सोडतो. दुसरीही धाव पूर्ण होते. चांगली रनिंग घेतली तर विकेट पाहायला मिळते जयू आणि रुपेश कडून. थोडस महागड षटक म्हणू आपण कारण की चार चेंडू मध्ये तब्बल 14 धावा संपल्यात रुपेश आणि जयूने. 36 36 धावा झाल्यात. किती बॉल बाकी? दोन बॉल. आणि काय झालंय त्याला पाणी पितोय का? सात रन हवे त्याच्यामध्ये एवढे टाइमपास त्याच्यानंतर परत ह्यांच्या दोघांची जोडणार ह्यांच्या दोघांमध्ये जोडणार परत. हा हा जर ही जिंकली ना ब्लू वाली तर अभिषेक शिर्केची टीम क्वालिफाय होईल. आणि ही हार नाही ही हारली ना ही वाली ब्लू वाली हारली तर नाही 14 मध्ये 7 आहे ते जिंकले मध्ये अंतरला ते काय टेन्शन नाही. मग अभिषेक आणि उत्कृष्ट चेंडू पाहूया. सेल पकडलाय परंतु पंचांनी नो घोषित केलाय. दोन धावा मिळणार आताच्या. या दोन धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 38. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांचं आव्हान आहे. दिशाहीन चेंडू वाईट. 39 39 धावा. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. कधी पण हा कशाला इथे पडतोय? कॅमेरामॅननी त्याला दाखवावे तो कशाला पडला तिकडे. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांचं आव्हान. तेरा चेंडूंमध्ये 3 धावांचं लक्ष. तेरा चेंडू आणि 3 धावा. 40 धावा झाल्यात. 3 हव्यात म्हणजे 40च झाले. तुम्हाला काय माणसं धाव संख्या 40. हा
अरे पण तरी पण तुम्हाला विन किती आहे तुम्हाला माहिती आहे. मॅच थांबव मॅच थांबव मॅच थांबव मॅच थांबव मॅच थांबवला थांबव. काय झालं काय झालं कशाला मॅच थांबवायची आहे मॅच कशाला थांबवायची आहे काम कन्फर्म अरे काय कन्फर्म करताय त्यांना सांग ना इकडे लाईव्ह चालू आहे. काय काय विन झाले त्याच्याकडे विन दाखवतो कोण जिंकलं अरे नाही पण विन झाले बंद करत गेम पण तिकडे स्कोरर आहे का ते. हा तिकडे स्कोरर आहे क्रिक बस वाला पण आहे आणि लिहिणारा क्रिक हिरोज वाला क्रिक हिरोज माझ्या तोंडाने पण क्रिक बस निघाला क्रिक हिरोज वाले याचा नंबर घेत. काय झालंय इकडे तीन हवे तीन इकडे तीन हवे तीन 13 मध्ये तीन आहे 13 मध्ये तीन ते क्रिक हिरो झाल्यांचे स्कोरिंग चे ना लफडेच असतात. कोण पाठी राहत आहे दादा इकडे कोण कसं काय पाठी राहील का लाईव्ह वाले आहेत कसे काय पाठी राहू शकतात त्याला बोलते ते वाईड नो मध्ये लय फरक असतो त्या क्रिक हिरो झाल्यांचा. आता नो बॉल ला समज विकेट गेली किंवा वाईड ला विकेट गेली ना तर मग तो वाईड टाकणार स्पेशल. हा चला संपवून टाकतो संपवून टाकतो चला ठीक आहे चालेल तू ते टाक ते टाक तू आणि संपवून टाक विन टाक काय कर माहित आहे काय चालू आहे म्हणजे काय करू आता ते सांगा मला संपवू की नको संपवू. दहा जण स्कोरिंग ला बसतात ना असंच होतं एका साईडला जरी बसले ना अरे नाही तिकडे जरी एक जरी स्कोरर बसला असता ना तरी ठीक आहे तिकडे दोन दोन स्कोरर बसले दोन दोन स्कोरर मध्ये आता बेंच बॉल टू बॉल तुम्हाला दाखवू ह्याच्यामध्ये. अरे ह्याच्यामध्ये कशाला मी माझ्या ह्याच्यामध्ये दाखवेल अरे प्रत्येक जण माहिती ह्यांच्यामध्ये हा ऍप ओपन केलं ना तर प्रत्येक ह्याच्यामध्ये क्रिकबॉलची स्कोरिंग येते ना त्याची स्कोरिंग बघू शकता कोणी किती रन मारले प्रत्येक बॉल ला काय झालं ते पण कळेल. काय झालंय काय चालू आहे काय चालू आहे पंचांना विचारा ना काय चालू आहे पंच निर्णय घ्या. संपवली मॅच संपवली मॅच मॅच संपली ओके सेव्हन क्लोज तीन रन देऊन टाक कुणाला तरी आणि सेव्हन क्लोज कर मला दे मला तो पण टाक बोल बोल काय झालं तो मेन वाला आहे ना